नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला आता मेडिकलसाठी नेलेला आहे. मनोरमा खेडकरला कोर्टामध्ये काही वेळातच हजर केलं जाणार आहे. मनोरमा खेडकरला पौड पोलिसांकडून आज सकाळीच अटक करण्यात आली आहे. मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आई आहे आणि तिला रायगडमधल्या महाडमधून अटक करण्यात आलेली आहे. पार्वती निवास या ठिकाणी ती लपून बसलेली होती आणि आता तिला अटक करण्यात आलेली आहे. पौड पोलीस स्टेशनमध्ये तिला आणण्यात आलेलं होतं आणि आता तिला वैद्यकीय चाचणीसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. जवळपास अर्धा तास या तपासण्या होतील आणि त्याच्यानंतर तिला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. आजच मनोरमा खेडकरला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलेला होता. हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर मनोरमा खेडकर हिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पौड पोलिसांकडून महाडच्या हिरकणवाडीमधून अटक करण्यात आली आहे. मुळशीमधल्या शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचं हे प्रकरण आहे. मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. धमकावणं तसंच शस्त्रास्त्र कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मनोरमा खेडकरवर विविध 11 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, 4 बाउन्सर आणि घटनेवेळी सोबत असलेल्या व्यक्तींवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजाचे वडील दिलीप खेडकर अजूनही फरार आहेत. पोलिसांकडून शोध सुरू आहे. मुळशीमधील धडवली गावामध्ये खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. यावेळेला मनोरमा खेडकरनं शेजारची न्यायप्रविष्ट जमीनही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर मनोरमा खेडकरनं त्यांना बंदूक दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. मनोरमा खेडकरचा गेल्या वर्षी जून मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर हे संपूर्ण प्रकरण असं आहे, त्याच्यामुळे आता मनोरमा खेडकर हिला काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. ही 3 दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहत आहे. मनोरमा खेडकरचा नवरा दिलीप खेडकर हा सुद्धा फरार आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात ACB कडून तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. मनोरमा खेडकरला महाडमधून अटक करण्यात आलेली आहे. फरार झालेली होती आणि तिच्या शोधासाठी 3 पथकं जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेली होती आणि अखेर रायगडमधल्या महाडमधून तिला अटक करण्यात आली. तर तिसरीकडे पूजा खेडकरला आज हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश तिला देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातोय अशी तक्रार पूजा खेडकर नोंदवलेली होती आणि त्यासंदर्भातला तपास जो आहे, चौकशी जी आहे ती आज केली जाणार आहे. त्यासाठी पूजा खेडकरला हजर राहण्याचे आदेश आज देण्यात आले.